भगवान गडावरती शास्त्रीय समर्थकांची बैठक झाली आहे. यावेळी गडावरती समर्थक किंवा विरोधकांचा कोणताही मेळावा होणार नाही आणि गडावर पारंपरिक पद्धतीनं दसरा साजरा होईल असं नामदेव शास्त्री यांनी स्पष्ट केलंय. भगवान गडावरील दसरा मेळाव्याच्या वादामध्ये आता नामदेव शास्त्री समर्थकांनी उडी घेतली आहे. शुक्रवारी दुपारी शास्त्री समर्थकांनी भगवान गडावरती बैठक घेतली आहे. या बैठकीमध्ये भगवान गडावरती परिसरामधील भाविकांनी आम्ही गडाच्या पाठीशी असल्याचं जाहीर केलंय. भगवान गडावरती काहींनी आत्मक्लेश आंदोलनाचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर परिसरामधील भाविक विरोधासाठी गडावरती जमले होते. यावेळी भाविकांनी महंत नामदेव शास्त्री महाराज यांना दिलेल्या धमकीचा निषेध केलाय. दसऱ्याला वर्धापन दिन साजरा होणार आहे, कोणत्याही मेळाव्याला आमचा विरोध नसल्याचं भाविकांनी म्हटलंय. गड राजकारण विहिरीमध्ये असून तसंच ठेवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केलाय. गडासाठी वेळप्रसंगी रक्तपात झाला तरी आम्ही मागं हटणार नाही असा दावा भाविकांनी केलाय. यावेळी भगवान बाबा की जय, एकच बंदी, भाषण बंदीच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्रींनी गडावरती समर्थक किंवा विरोधकांचा कोणताच मेळावा होणार नसल्याचं म्हटलंय. गडावरती फक्त कीर्तनाचाच आवाज घुमणार आहे, त्याचबरोबर गडावरती पारंपरिक पद्धतीनंच दसरा साजरा होईल, तसेच गुरुमंत्र आणि सीमोल्लंघन करण्यात येणार असल्याचं यावेळी शास्त्रींनी म्हटलंय. आणि आज येण्याचं कारण असं होतं की भगवान गडावर कुणीतरी उपोषण करणार होतं, म्हणजे भक्त 12 महिन्यातून 12 वाऱ्या करणारे भक्त अलग राहिले आणि केवळ दसरा मेळावा भाषण होण्यासाठी उपोषण करणारे वेगळेच राहिले. त्यांचं उपोषण हाणून पाडण्यासाठी आम्ही सर्व भगवान बाबा भक्त या ठिकाणी आलो होतो, परंतु त्यांचं उपोषण करताच येत नव्हतं म्हणून ते बारगळ. बरं झालं ते आले नाहीत, नाही तर त्यांची काही इथं खैर नव्हती यावेळेस. कारण त्यांनी पाथर्डीमध्ये नामदेव शास्त्रींना धमकी दिली याचा आम्ही जाहीर निषेध करतो. कारण नामदेव शास्त्री हे नामदेव शास्त्री नाहीत, ते भगवान गडाच्या गादीवर असल्यामुळे ते भगवान बाबा आहेत आमच्यासाठी. नामदेव शास्त्रींना धमकी दिली म्हणजे भगवान बाबाला दिली, भगवान गडाला दिली. त्याच्यामुळं या ठिकाणी त्या धमकीचा आम्ही सर्वजण निषेध करतो आणि या ठिकाणी सांगतो की भाषण आणि मेळावा या ठिकाणी कदापि होणार नाही. निर्णय बदलत असतो सामान्य जनतेचा, निर्णय बदलत असतो राजकीय नेत्यांचा, किंवा भगवान गडाचा निर्णय भाषण नाही म्हणजे नाही म्हणजे नाही. जे पाथर्डी गोरे मंगल कार्यालय जी त्यांची मीटिंग झाली, ती काय कृती समिती का कुत्री समिती हे माहीत नाही मला, पण त्यांनी जे वक्तव्य केलं ते वक्तव्य आम्हाला खूप जहर झालेलं आहे. सुपारी घेणं, बाबा लारे कऱ्या भाषेत बोलणं, ते कोण बोलणार आहे? आम्ही गड तयार केला आहे, आमच्या वाडवडिलांनी कष्ट केलेले आहेत आणि 100-200 कोसावर येऊन काहीतरी बोलतात, हे चुकीची गोष्ट आहे, चांगलं नाही ते. आम्ही गडाबरोबर आहेत, आम्ही ठाम निर्णय, आम्ही गडाबरोबर आहेत. कोणीही जरी गडावर आला तर आम्ही त्याला माफ करणार नाहीत. जे गडाच्या विरोधात जाईन त्याला माफ करू शकत नाहीत. आज आमचे 150-200 लोकही देत, इथून पुढे गडाबरोबरच राहणार ना. भूमिकाचा काही विषय नाही, दुसरा बदल नाही होऊ शकत नाही काही. भगवान बाबाचं राणेगावचं म्हणजे संबंध कडीला गेले, भीमसिंह महाराजाचे राणेगावचे पण संबंध कडीला गेले आणि नामदेव शास्त्रीचे राणेगावचे सुद्धा संबंध शेवटपर्यंत जाणार. सी 24 तास पाथर्डी.